अखिल भारतीय अग्नि समाजाचं डोंबिवलीचं 19वं महोत्सव उद्घाटन होत आहे. खरं तर आमच्या हस्ते मी म्हणून आमचे दशरथ दादा पाटील, जगन्नाथ पाटील साहेब, भोयर साहेब यांच्या हस्ते हे उद्घाटन झालेलं आहे. आणि एकंदरीत एक छान संध्याकाळच्या वातावरणामध्ये रम्य अशा वातावरणात अतिशय सुंदर अशी योजना करून म्हणजे मित्र वजय साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे अग्नि समाजाची तयारी चांगली केलेली आहे. नुसतं डोंबिवलीच नव्हे तर डोंबिवली कल्याण परिसरातील ठाण्यामधील या सर्व लोकांना एकत्र आणून आपल्या अग्निसमाजाबाबत जे अपेक्षा आहेत, जे सर्वांना संघटित करण्याचं काम जे आहे ते इथं काम होत असतं. त्याचं भव्य दिव्य अशा प्रकारचं सर्वांनी भाग घेऊन विविध उद्योगाचे सर्व प्रदर्शनही केलेलं आहे. अग्निसमाजाची परंपरा इथं दाखवलेली आहे आणि हे पाहिल्यानंतर पाहणाऱ्याचं डोळं दिपून जावं अशा प्रकारचे चांगलं सुंदर असं महोत्सव इथं साजरा होत आहे. आता ह्या आजपासून सुरू महोत्सव याच्यामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. त्याने अतिशय मनोरंजक आणि अग्निसमाजाची आपली संपूर्ण इतिहास परंपरा दाखवणारं आणि स्फूर्ती देणारं सर्वांना अशा प्रकारचं होत आहे. आणि माझ्या या अग्नि महोत्सवाला मनापासूनची हार्दिक शुभेच्छा. विमानतळाला नाव देण्यात इस्रोने ठरवलेलं आहे, आपली काय बाबत? आता विमानतळाचं काम करणारे नाव द्यावं म्हणून अगत्यानं जरा पुढं असणारे आम्ही सगळी मंडळी याच्यामध्ये आहोत. आमच्यावर दशरथ दादा पाटील आहेत, आमचे जगन्नाथ पाटील साहेब वजे पण आमच्यावर हिरिरीने काम करत असतात. आणि त्याचबरोबर इथं तशी अशी 10-20 नावे ते 5-50 नावं घ्यावी लागतील विमानतळाला नाव देण्याकरता. नव्या मुंबईतलं विमानतळ आहे, उरण मतदारसंघातलं आहे, पनवेल तालुक्यातलं आहे, पण नव्या मुंबईपेक्षा आणि तिकडच्या भागापेक्षासुद्धा ह्या कल्याण डोंबिवली विभागानं त्याच्यामध्ये अतिशय चांगलं हिरेनं पुढाकार घेतलेला आहे, मोठ्या संख्येनं सहभाग घेतलेला आहे. आणि त्याच्यामुळे आमचा तिथल्या त्या लोकांचा, स्थानिक लोकांचा जिथे विमानतळ होतं आहे त्या लोकांचा हुरूपुरं वाढलेला आहे. आणि त्याच्यामुळे विमानतळाचं नाव देण्याचं जे आहे काम हे 100% होईल याची आम्हाला खात्री आहे.